पुढची बातमी पाहूयात. आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे ही माझी विनम्र प्रार्थना, असं ट्विट मोदी यांनी केलं. मोदी यांनी ट्विटमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा आणि वारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. पंढरपूर वारी एक अद्भुत यात्रा आहे. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र शहर आहे, असं म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्व अधोरेखित केलं आहे. आषाढी एकादशी निमित्त 10 लाखांपेक्षा जास्त वारकऱ्यांच्या मांदियाळीनी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. पंढरीची वारी सावळ्या विठ्ठलाचे दर्शन, चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि संतांच्या गाठी भेटी यासाठी गेल्या महिन्याभरापासून राज्यासह शेजारील कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेशातून देखील काही दिंड्या पालख्या या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. पंढरपूर वारी अपने आप में एक अद्भुत यात्रा है. साथियों, आषाढ़ी एकादशी उस दिन को पंढरपूर वारी की भव्य परिणति के रूप में भी मनाया जाता है. पंढरपूर महाराष्ट्र के सोलापुर जिले का एक पवित्र शहर है. आषाढ़ी एकादशी के लगभग 15-20 दिन पहले से ही वारकरी यानी तीर्थयात्री पालकियों के साथ पंढरपूर की यात्रा के लिए पैदल निकलते हैं. इस यात्रा जिसे वारी कहते हैं, मैं लाखों की संख्या में वारकरी शामिल होते हैं. संत ज्ञानेश्वर और संत तुकाराम जैसे महान संतों की पादुका पालकी में रखकर विठ्ठल विठ्ठल गाते, नाचते, बजाते पैदल पंढरपुर की ओर चल पड़ते हैं. यह वारी शिक्षा, संस्कार और श्रद्धा की त्रिवेणी है. तीर्थ यात्री भगवान विठ्ठल, जिन्हें विठोबा या पांडुरंग भी कहा जाता है, उनके दर्शन के लिए वहां पहुंचते हैं. भगवान विठ्ठल गरीबों, वंचितों, पीड़ितों के हितों की रक्षा करते हैं. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, वहां के लोगों में अपार श्रद्धा है, भक्ति है. पंढरपुर में विठोबा मंदिर जाना और वहां की महिमा, सौंदर्य और आध्यात्मिक आनंद का अपना एक अलग ही अनुभव है.